आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवत असून त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता कम्युनिस्ट पक्षाने देखील प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला असून सोलापुरात 70,000 कामगारांचे नेतृत्व करणारे कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यांना निवडून आणण्याकरता बोंगडे वस्तीपासून नई जिंदगीपर्यंत, सेटलमेंटपासून गांधीनगरच्या कोपऱ्यापर्यंत 5 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आम्ही जवळजवळ 15 जाहीर सभा घेणार आहे, कॉर्नर बैठक घेणार आहे, मेळावे घेणार आहे आणि 10 तारखेला पार्क मैदानावर आपल्याला कल्पना आहे खासदार ओसी यांची सभा आहे. त्या सभेमध्ये सुद्धा मी सहभागी होऊन पक्षाची भूमिका मांडणार आहे सोलापूर शहरामध्ये. तसेच ते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सोलापूर शहरात कामगार भाग असलेला 15 ठिकाणी सभा देखील घेणार आहेत. तर येत्या 10 तारखेला ओबीसी यांच्या सभेला देखील उपस्थित राहणार असल्याचे माजी आमदार आडम यांनी सांगितलं. मात्र या पाठिंब्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. प्रकाश आंबेडकरना पाठिंबा देण्याचं एकच कारण, गेले 30 वर्ष ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर संयुक्तपणे उभे राहून शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि वंचित लोकांचे लढे करत आहेत. आणि सगळ्यात मोठा लढा भीमा आणि कोरेगावचा लढा झाला. 3 तारखेला मुंबईसह महाराष्ट्र बंद झाले. त्या बंदमध्ये स्वतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सक्रियपणे उभं राहिलं होतं. अशा एका भारत वसीमत्तर SBN मराठी सोलापूर. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.